श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज आपण गौरी घरात कशी आणावी ह्यासंबंधी आपण शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत। दरवर्षी आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीस गौरी घरात आणल्या जातात। सप्तमी तिथीस गौरींचे पूजन केले जाते, महानैवेद्य दाखवला जातो आणि मग अष्टमी तिथीस त्यांचे विसर्जन केले जाते। आज आपण गौरींचे आगमन कशा पद्धतीने करावे ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आपापल्या परंपरेने घराच्या उंबऱ्यातून गौरीला आत आणताना जिच्या हातात गौरी असतील तिचे पाय दुधाने व पाण्याने धुतल्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहून कुंकवाने स्वस्तिक काढतात। घराच्या दरवाज्यापासून ते लक्ष्मी बसवायच्या जागेपर्यंत गौरीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात। ताट चमच्याने किंवा घंटीने आवाज केला जातो। त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी घरात त्यांना दूध दुपत्याची जागा, स्वयंपाकघर इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे। तिथे त्यांचे आशीर्वाद मिळून तिचे ऐश्वर्य लाभू दे अशी प्रार्थना करतात। काही लोक तेरड्याची रोपे बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात। त्या मूर्तीला साडी नेसून त्या मूर्तीला दागदागिन्यांनी सजवतात। पहिल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात ही प्रथा पश्चिम महाराष्ट्रात दिसून येते। ह्यालाच गौरी आवाहन करणे असे म्हणतात। प्रत्येक ठिकाणी थोडी काही ना काही वेगळी पद्धत असते। काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी पानवड्यावर जाऊन 5 किंवा 7 खडे आणून त्यांची पूजा करतात। काही ठिकाणी 5 मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचा मुखवटा लावून त्याला साडी नेसवतात व त्यांची पूजा करतात। काही घरात गहू, ज्वारी, तांदूळ अशा धान्याच्या राशी करून त्यावर मुखवटा ठेवतात। तुम्ही जर बाजारात गेला तर तुम्हाला पत्र्याच्या किंवा लोखंडी सळ्यांच्या कोथळे मिळतात, त्यांना सजवून साडी घालून त्यांची पूजा केली जाते। सुपात धान्यांची रास ठेवून त्यावर देखील मुखवटा ठेवण्याची पद्धत आहे। तेरड्यांची सुद्धा गौर असते, ह्यांची रोपे अगदी मुळासकट आणतात। त्यांची मूळ ही जणू गौरीचे पाऊले आहेत असे समजले जाते। आधुनिक काळात गौरीच्या मांडणीत रूपात देखील आधुनिकता दिसून येते। आगमनाच्या दिवशी मुखवट्यांची तसेच त्यांच्या हातांची पूजा होते। त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात, त्या सखी पार्वतीसह त्यांची मुलेसुद्धा मांडतात। दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते। पूजा आरती झाल्यानंतर जो काही फराळ केला जातो त्यांचा नैवेद्य दाखवला जातो। नंतर संध्याकाळी आरती करतात। पुरणपोळी, अंबाडीची भाजी, ज्वारीच्या पिठाचे आंबील, 16 भाज्यांची एकत्र भाजी इत्यादी पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो। ह्याच सायंकाळी महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो। दर्शनाला आलेल्या महिलांचे आदरपूर्वक स्वागत केले जाते। तिसरा दिवस हा विसर्जनाचा। ह्या दिवशी पोवत्याच्या सुताच्या गाठी पाडतात। त्या सुताच्या गाठी ह्या फुले, सुकामेवा, रेशमी धागा, काही फळांची फुले इत्यादी जिन्नस घालून गाठी बांधल्या जातात। ह्यानंतर पूजा केली जाते। त्यानंतर गोड शेवळ्यांची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड हा नैवेद्य दाखवला जातो। तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारे नैराश्य दिसून येते। गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते। मात्र जर धातूच्या मूर्ती किंवा कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन केले जात नाही। एक दोरकाची प्रथा देखील आपल्याकडे आहे। काही ठिकाणी ग्रामीण भागात तिसऱ्या दिवशी गौरींच्या पूजेबरोबर सुताच्या गुंड्याला 16 गाठी देऊन त्याची देखील पूजा केली जाते। त्यानंतर तो गुंडा हळदीने रंगून सुवासिनी आपल्या गळ्यात धारण करतात व नवीन पीक येईपर्यंत आपल्या गळ्यात ठेवतात। अश्विन अष्टमीला हा दोरा गळ्यातून काढला जातो, त्याची पूजा केली जाते। ह्या दोऱ्यालाच महालक्ष्मी असे म्हटले जाते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। ही माहिती आवडली असल्यास आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।